संपूर्ण कल्याण डोंबिवलीमध्ये पालिका आयुक्तांनी कंटेनमेंट झोन जाहीर केला फक्त दुकानं मेडिकलची सुरू राहतील रुग्णालयं सुरू राहतील दवाखाने सुरू राहतील बाकी इतर कुठल्याही आस्थापनेला या काळामध्ये आपला व्यवसाय करता येणार नाही विनाकारण घराबाहेर पडता देखील येणार नाही ड्रोनची नजर अशा संचारबंदी तोडणाऱ्यांवरती असेल का कडक कायदेशीर कारवाई केली जाईल त्यांच्यावरती आता बिलकुल पोलीस झेलाही बाळगणार नाहीत अत्यंत कडक कारवाई करतील असा इशारा आयुक्तांनी दिला आहे आमचे प्रतिनिधी आतीश भोईर यांनी आढावा घेतला आहे आपण पाहूया कल्याण डोंबिवली क्षेत्रामध्ये करोनाचे जे रुग्ण आहे हे वाढतच चालले असल्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांनी आजपासून कल्याण डोंबिवली क्षेत्रातील जेवढे जी दुकानं जी आहेत हे अत्यावश्यक जी दुकानं आहेत ती संपूर्ण बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण की करोनाचा प्रादुर्भाव हा वाढतच चाललेला आहे जे अत्यावश्यक जी दुकानं होती ही दुकानं हे सकाळी पाच ते दुपारी दोन वाजेपर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेतलेला त्यामध्ये किराणा दुकानं असेल किंवा डेअरी असेल बेकरी असेल हे सर्व जी दुकानं जी आहेत हे दुकानं हे आजपासून पूर्ण वेळ बंद असणार जे दुकानं जे आहेत हे दुकानदार जे नागरिकांना ना घरपोच जी सेवा देतील असे दुकानं यांना चालू करण्यात येणार आहे मात्र जे काउंटर सेल आहे हा संपूर्णता बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण की नागरिक जे आहेत हे विनाकारण बाहेर पडतात भाजी किंवा किराणा जे माल आहे हे घेण्यासाठी वारंवार बाहेर बाहेर पडत असल्यामुळे हा निर्णय महत्त्वाचा घेतलेला आहे त्यामध्ये जे मेडिकल जे द आहे आणि वैद्यकीय जे आहे हे फक्त वगळता संपूर्ण जे दुकानं जी आहेत ही आ, ही फक्त चालू आहे बाकी संपूर्ण जी दुकानं ही आसना बंद असणार आहेत कल्याण डोंबिवलीमध्ये आतापर्यंत एकशे सतरा जे रुग्ण आहे आढळल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे कॅमेरामॅन स्वप्नील शेटवर्सह आरती जिमड्या कल्याण